नमस्कार मंडळी, आज 10 एप्रिल 2023। मंडळी, आजपासून महाराष्ट्राच्या जवळपास 75% भागामध्ये या ठिकाणी संपूर्ण कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे। तर मंडळी, आपण कालच्या डेटला या ठिकाणी एक व्हिडिओ टाकला होता की महाराष्ट्रातलं संपूर्ण वातावरण हे 10 एप्रिल पासून कोरडं राहणार आहे, परंतु जो पाऊस महाराष्ट्रामध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांमध्ये झालेला आहे त्याची आर्द्रता थोडी जमिनीमध्ये असल्यामुळे आणि वाढतं टेम्परेचर आणि उत्तर पश्चिमी वाऱ्यांचा जो फ्लो आहे तो सध्या कमी आहे, आणि उत्तर पश्चिमी वाऱ्यांचा फ्लो जर जास्त असता तर जी आर्द्रता आहे ती सरळ बंगालच्या खाडीकडे किंवा महाराष्ट्राबाहेर लोटले गेले असती, परंतु अरबी समुद्राकडून येणारे थोडेसे वारे आणि वाढतं टेम्परेचर आणि झालेला पाऊस यामुळे थोडीशी ढग निर्मिती या ठिकाणी महाराष्ट्रावर होत आहे आणि अगदी तुरळक ठिकाणी हलका पाऊस या ठिकाणी महाराष्ट्राच्या काही भागामध्ये राहणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस शक्यता येणाऱ्या 2 दिवसांमध्ये राहू शकते आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कोरडं वातावरण राहणार आहे, मी संपूर्ण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी घेणार नाही, परंतु ज्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यांचं नाव या ठिकाणी घेणार आहे। त्यामध्ये सर्वप्रथम हिंगोली, अकोला, त्यानंतर यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रात्रीला म्हणजे 10 एप्रिलला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आणि एखाद्या ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो। त्यानंतर आणि बुलढाण्याचा दक्षिणेकडील भाग म्हणजे त्यामध्ये लोणार, मेहकर, सिंदखेड राजा या ठिकाणी सुद्धा हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही आणि उत्तर महाराष्ट्राकडील बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे। आणि परत एक गोष्ट मला सांगायची, मी 9 एप्रिलपासून म्हणजे 9 एप्रिलच्या सायंकाळपासून महाराष्ट्रातलं वातावरण कोरडं होईल अशी शक्यता वर्तवली होती आणि जवळपास 70% महाराष्ट्राच्या 70% भागामध्ये संपूर्ण वातावरण कोरडं होतं, परंतु स्थानिक वातावरणामध्ये थोडेसे बदल असल्यामुळे या ठिकाणी रात्रीला पाऊस पडला, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो। मंडळी, स्थानिक वातावरणामध्ये काही ठिकाणी एखाद्या ठिकाणी मेघगर्जना किंवा शितोरे टाकणारा पाऊस या ठिकाणी उर्वरित भागामध्ये होऊ शकतो विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या साईडला। तर मंडळी, या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही आणि येत्या 3 दिवसांमध्ये जसजसं आपण समोरच्या डेटमध्ये जाऊ तसा महाराष्ट्रातला पाऊस हा उघडण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहेत आणि परत एकदा 17 एप्रिलला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हवामानामध्ये या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे। हाही अंदाज आपण लक्षात ठेवा आणि जशी अपडेट आपल्यापर्यंत येईल ती मी आपल्याला देणार आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।